जिल्ह्यामध्ये अकरा जून पासून आर ची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे प्रवेशासाठी वीस दिवसांचा कालावधी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे जिल्ह्यातील सहाशे तीन शाळांमधील तीन हजार सहाशे पंचवीस जागांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद सात एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आर टी ईचा लकी ड्रॉ काढण्यात आला या लकी ड्रॉ मध्ये प्रवेश निश्चित झालेल्या मुलांच्या पालकांना मेसेज जाण्यास सुरुवात झाली होती लॉकडाऊन वाढविल्याने प्रवेशाची पुढील प्रक्रिया अद्याप होऊ शकली नाही एक जून नंतर लॉकडाऊन उघडल्यावर प्रशासनाकडून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात यावा अशा सूचना या शासन परिपत्रकात निवड यादीतील विद्यार्थ्यांना अकरा जून पासून प्रवेशाकरिता वीस दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करू नये शाळांनी त्यांना आर टी ई यादी प्राप्त झाली आहे त्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पोर्टलवर जावे असे सांगावेत ज्या बालकांना लॉटरी लागली आहे त्यांनी त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन पाल्यांचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे